राजकारणात कायमचं मित्रत्व आणि शत्रुत्व नसतं असं म्हटलं जातं. अलीकडच्या काळात राज्यात सत्ता समीकरणासाठी झालेली मोठी उलथापालथ याचं ताजं उदाहरण आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपनं शिंदे गट तयार केला म्हणा किंवा मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट अस्तित्वात आला असे समजा, किंवा राष्ट्रवादीतून अजितदादांची शिंदे सरकारमध्ये एंट्री, अर्थ एकच होतो, सत्ता आणि सत्ताच. मात्र काँग्रेस याला अपवाद राहिली. परंतु नांदेडच्या माहूर तालुक्यात काँग्रेसनं भाजपसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी युती करून जणू आम्ही काही जगावेगळे नाही असा संदेशच दिलाय. ही संधीसाधू युती औटघटकेचीच आहे की नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र या युतीमुळे भाजप आणि काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही नाराजी बोलून दाखवतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही, स्थानिक समीकरण या निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरतात. या निवडणुका शेतकरी हितासाठी असल्याचं ठासून सांगितलं जात असलं तरी राजकीय आणि स्वहितासाठीच या निवडणुकीत व्यूहरचना आखली जाते हे सर्वश्रुतच आहे. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला लागल्यावर संधीसाधू युतींना यश येतं की अपयश हे तेव्हाच दिसेल. ही युती या निवडणुकीपुरतीच आहे असं काही नेते आता सांगत आहेत. परंतु आगामी काळात सध्या लांबणीवर पडलेल्या मात्र अटळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. यातील बहुतांश निवडणुका देखील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहून लढवल्या जातात. या पार्श्वभूमीवर ही संधीसाधू युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.